21 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्माघर दिवाळी निमित्ताने 13 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मोफत नेत्रचिकित्सा आणि तपासणी शिबिर, तर या कालावधीत प्रत्येक चष्म्याच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू, नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी, मोतीबिंदू आजाराबद्दल मार्गदर्शन आणि उपचार। प्रोप्रायटर अमोल अशोक देशमुख। ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स संगमनेर। संपर्क 91 50 290 290 आणि 92 70 374 174। दिवाळी म्हटलं की अनेकांच्या घरी दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी असते। घरामध्ये करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळे यांसह विविध प्रकारचे फराळ बनवले जातात आणि कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होते। मात्र नगर शहरामध्ये रोडच्या कडेला झोपडी टाकून राहणारे अनेक कुटुंब वास्तव्य करतात आणि छोटे मोठे व्यवसाय करतात। त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शहरातील गरजूवंत, अनाथ, निराधार आणि रोडवर लक्ष्मी विकणारे कुटुंब, तसेच पंती बनवणारे कुटुंब यासह अनेक निराधार कुटुंबांना नील मल्टी सर्व्हिसेस ग्रुपच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्ताने सावेडी परिसर, गुलमोहर रोड, दिल्ली गेट, स्टेट बँक चौक, माळेवाडा यांसह विविध ठिकाणी जाऊन फराळांचे पॅकेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न नील मल्टी सर्व्हिसेसच्या वतीने केला गेला। या ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। अन्नदान, वृक्षारोपण, रक्तदान यांसह विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं असं संस्थेचे संचालक स्वप्नील कवळे आणि डॉक्टर वृषाली कवळे यांनी सांगितलंय। NMS ग्रुपच्या अंडर आमच्याकडे फोनोमिनिया ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, नील युटिलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, नील कम्युनिकेशन, नील हॉलिडेज अशा बऱ्याचशा कंपन्या अंडर येतात। आम्ही आज आपण इथे सर्व जमलो आहोत ते दिवाळी निमित्त स्वीट डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी। दिवाळी हा सण हिंदूंसाठी प्रमुख सण मानला जातो, दीपोत्सव म्हणून हा साजरा करण्यात येतो। दिवाळीच्या दिवशी आपल्याकडे संपूर्ण घराची सजावट केली जाते, अंगणात दिवे लावले जातात, आकाशकंदील लावतो, लाइटिंग केली जाते। हा दीपोत्सव आपण का साजरा करतो तर त्याच्या मागचे कारण म्हणजे दीप हा एक मांगल्याचं प्रतीक मानलं जाते। अंधकार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण हा दीप करतो, म्हणून आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि प्रकाशाचे अस्तित्व निर्माण व्हावे या हेतूने आपण दीपोत्सव साजरा करत असतो। असे मानले जाते की श्री प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतर ज्यावेळेस सीतेसह अयोध्येत परतले त्या दिवशीचा हा सण दिवाळी म्हणून साजरा केला जातो। आपण आपल्या आजूबाजूला जर बघितले तर असे बरेच लोक आहेत जे 24 तास काम करून आपल्या परिवाराचा हा निवारा त्यावर करत असतात। बरेच तुम्ही बघत असाल की काही जण मातीचे दिवे, पणत्या, आकाशकंदील, लाकडी वस्तू बनवून हे विकत असतात। आपण मात्र त्या लोकांकडून हे सगळं विकत घेऊन आपल्या घराची सजावट करतो, पण याचा आपण विचार केला आहे का त्यांची दिवाळी कशी साजरी केली जाते? त्यांच्या घरात खरोखर प्रकाश निर्माण आहे का की अजूनही अंधारच आहे? त्यांचा वनवास कधी संपलेला आहे का? असे बरेचसे प्रश्न अजूनही त्यांच्या आयुष्यात जसेच्या तसे आहेत, जे कधी सुटतील हे माहिती नाहीये। या सर्वांचा विचार करूनच NMS ग्रुपने आज दिवाळी निमित्त थोडीफार प्रमाणात मिठाई वाटपाचा निर्णय हा घेतलेला आहे। हा निर्णय आपण बऱ्याच वर्षापासून करत आलेलो आहोत। लहान मोठ्या प्रमाणात आपण मिठाई वाटप ही केली जाते। ही मिठाई वाटप त्याच लोकांना करण्यात येते जे लोक खरोखर गरजू आहेत, दिवस रात्र काम करतात, परंतु काही निमित्ताने किंवा पैशांच्या अडीअडचणीमुळे त्यांना आपल्या परिवारासाठी हे सर्व पदार्थ ते विकत घेऊ शकत नाही। अशाच लोकांना NMS ग्रुप आज मिठाई वाटप करणार आहेत। शेवटी एकच प्रार्थना तुम्हाला सांगू इच्छिते, लक्ष्मीजीचे एक ही प्रार्थना आहे, धन बरसे ना बरसे लेकिन रोटी के लिए कोई ना तरसे। यावेळी वैभव कोळसे, सुशील पवार, रजिक शेख, अब्रार शेख, प्रशांत वाळके, ऋषी सोनवणे यांसह नील मल्टी सर्व्हिसेस ग्रुपचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा ST स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।